केलं परेश रावल यांचं अकाउंट ब्लॉक अभिनेता आणि भाजप खासदार परेश रावल यांचं ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आलं आहे अरुंधती रॉय यांच्यासंबंधी ट्विट डिलीट केलं नाही तर त्यांचं अकाउंट ब्लॉक करण्यात येईल अशी सूचना त्यांना ट्विटरकडून देण्यात आली होती परेश रावल यांनी नकार दिल्यानंतर ट्विटरने ते ट्विट डिलीट करत अकाउंट ब्लॉक केलं आहे ट्विट डिलीट करण्यासाठी आपल्याला धमकवलं जात होतं असा आरोप परेश रावल यांनी केला आहे हे फक्त माझं एक ट्विट अकाउंट आहे भारतीय पासपोर्ट नाही असे परेश रावल म्हणाले मायक्रो ब्लॉकिंग वेबसाईटनं आपला अकाऊंट ब्लॉक करण्याची धमकी दिली होती असा दावा परेश रावल यांनी केला आहे परेश रावल यांचा ते वादग्रस्त ट्विट सध्या त्यांच्या अकाउंटवर दिसत नाही यावर बोलताना त्यांनी सांगितलं की मी अद्यापही माझ्या ट्विटवर ठाम आहे मी माझं ट्विट डिलीट केलेलं नाही ट्विटरने ते डिलीट केलं आहे काश्मीरमध्ये ज्या अधिकाऱ्यानं दगडफेक करणाऱ्या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला त्या अधिकाऱ्याने युवकाऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवं होतं असे ट्विट परेश रावल यांनी केलं होतं मला माहीत आहे की माझ्या ट्विटर विरोधात नक्कीच कोणतरी तक्रार केली असेल पण जे एन यूची ची विद्यार्थी शहला राशी नंदनही वादग्रस्त ट्विट केलं होतं जीपवर दगडफेक करणाऱ्या जागी गौतम गंभीरला बांधण्याबद्दल त्या बोलल्या होत्या जीपवर बांधण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो एडिट करत त्या ठिकाणी गौतम गंभीरचा चेहरा लावण्यात आला होता असं परेश रावल यांनी म्हटलं परेश रावल यांच्या ट्विटला रिट्विट करत गायक अभिजित भट्टाचार्य यांनी एक पाऊल पुढे टाकत रॉय यांना केवळ जीपला बांधू नका तर गोळा घाला असं ट्विट केलं होतं तसंच भट्टाचार्यानं जे एन यूच्या शहेल रशीद हिच्या विरोधातही ट्विट केलं होतं महिलाविरोधी ट्विट केल्यामुळं त्याचं ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलं आहे तर भट्टाचार्याला समर्थन म्हणून गायक सोनू निगमनं स्वतःचं ट्विटर अकाउंट बंद केलं आहे